हॅलो फ्रेंड्स इन टुडेज लेक्चर वी आर डिस्कसिंग अबाउट द हीट या आधीच्या लेक्चरमध्ये आपण हीट म्हणजे काय पाहिलेलं आहे वॉट इज हीट हीट इज समथिंग दॅट विच इज ट्रान्सफर्ड फ्रॉम ऑब्जेक्ट ॲट हायर टेम्परेचर टू ऑब्जेक्ट ॲट लोअर टेम्परेचर पण परत एकदा हिट आपण कशासाठी स्टडी करतो आहे की व्हेन हीट इज पॉझिटिव्ह व्हेन इट इज निगेटिव्ह अँड व्हेन इट इज झिरो फॉर दिस कन्सिडर वन सिस्टीम this is system everything outside the system is surrounding let t s be the temperature of system and te be the temperature of surrounding here surrounding is the environment that is why we are using notation te temperature of environment if temperature of system is greater than temperature of surrounding that is te then the heat is transferred from object at higher temperature to object at lower temperature. Higher temperature to object manje system, lower temperature to object manje environment. The heat couldn't transfer wheel from system to surrounding, that is Q. System to surrounding. In this case, the temperature of system is decreases and heat content of the system is also decreases. That is why in this case Q is negative. Q is negative. Second case again, consider system Ts be the temperature of system and Te be the temperature of surrounding or environment. If temperature of surrounding is greater than temperature of system, again. Heat is transferred from object at higher temperature to object at lower temperature. Higher temperature konatai surroundings, cha. lower konasai systems. Therefore, heat is transferred from surrounding to the system that is Q. That's why temperature of system is increases, heat content of the system is also increases. Therefore, in this case, Q is positive because

हिट ट्रान्सफर होणार नाही देअर फोर इन दिस केस क्यू हिट ट्रान्सफर इज झिरो देन द क्यू इज पॉझिटिव्ह क्यू इज निगेटिव्ह और क्यू इज झिरो दॅट इज हिट कॅन बी पॉझिटिव्ह इट कॅन बी निगेटिव्ह और इट कॅन बी झिरो दिस इज ऑल अबाउट द हिट द हिट पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि झिरो असू शकते सिमिलरली वर्कडन आपण आधी सुरुवातीलाच पाहिलेलं आहे वर्कडन इलेवन्थमध्ये पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये डन इज अल्सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑर झिरो आता हिट पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो असू शकते आणि वर्कडन पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि झिरो असू शकतं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितले फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स दॅट इज डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू ऑर क्यू मायनस डेल्टा डब्ल्यू बरोबर हिट कॅन बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑर झिरो डन कॅन बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑर झिरो दॅट्स वाय द इंटरनल एनर्जी इज अल्सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑर झिरो मग आता इंटरनल एनर्जी केव्हा पॉझिटिव्ह असेल केव्हा निगेटिव्ह असेल आणि केव्हा झिरो असेल आपण पाहूयात इथपर्यंत समजलं सगळ्यांना क्यू इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑर झिरो किंवा केव्हा पॉझिटिव्ह असेल ज्यावेळेस हीट सिस्टीमने ॲब्सॉर्व केलेली असेल निगेटिव्ह केव्हा असेल ज्यावेळेस हीट सिस्टीमने रिजेक्ट केलेली असेल आणि झिरो केव्हा असेल ज्यावेळेस दोघांचं टेम्परेचर से सेम असेल दोघंही थर्मलिक्वेबमध्ये नाव नेक्स्ट इज इंटरनल एनर्जी वेन इंटरनल एनर्जी इज पॉजिटिव निगेटिव और जीरो फॉर दिस अगेन कंसिडर अस्टीम टू दिसम हीट इज एडिड टू दिस्टीम हीट इज एडेड सपोज दिस इज टू हंड्रेड जूल टू हंड्रेड जूल हीट इज एडेड। नाउ अगेन टू द सेम सिस्टम वर्क इज डन विच इज हंड्रेड जूल 100 joule work is done in this case the heat added is greater than applied work done heat added is greater than applied work done then according to first law of thermodynamics Delta U is equals to Q minus W Delta U is equals to Q minus W now Delta U is equals to what is Q 200 and what is W hundred joule that is why delta u is equals to 100 joule plus 100 joule in this case the delta u is greater than 0 that is delta u is positive change in internal energy is positive when the heat added to the system is greater than applied work done then change in internal energy is positive या केसमध्ये आपण वर्कडन पॉझिटिव्ह घेतलंय मग टू हंड्रेड फॉर्म्युल्यामधलं मायनस आणि पॉझिटिव्ह डन हंड्रेड तर वर्क डन पॉझिटिव्ह किंवा असेल हे जर एक्झाम्पल समजत नसेल तर आपण सेम एक्झाम्पल एक सिलेंडर कन्सिडर करू कन्सिडर अ सिलेंडर मुविंग सॉरी फिटेड विथ द मुवेबल पिस्टन फिटेड विथ द मुवेबल पिस्टन आता या सिस्टीममध्ये गॅस इज द सिस्टीम सिस्टीममध्ये आपल्याला काय करायचं आहे टू हंड्रेड ज्यूल एवढा हीट ॲड करायचं आहे व्हेन टू हंड्रेड ज्यूल हीट इज ॲडेड याचं टेम्परेचर काय होईल इन्क्रीज होईल टू हंड्रेड जूल आपण काय केलं हीट ॲड केली बरोबर म्हणजे इंटरनल एनर्जी काय झाली तर इनक्रीज झाली आता नेक्स्ट पॉझिटिव्ह वर्कडन म्हणजे काय व्हेन पिस्टन मूज आउटवर्ड व्हेन पिस्टन मूज आउटवर्ड देन दिस इज पॉझिटिव्ह वर्कडन दिस इज द पॉझिटिव्ह वर्कडन देअर फॉर पिस्टन मूव्ज काय आउटवर्ड किती वर्क केलेलं आपण हंड्रेड जूल दिस इज हंड्रेड ज्यूल ज्यावेळेस पिस्टन आउटवर्ड मूव्ह होईल त्यावेळेस इंटरनल एनर्जी काय होते कमी होते कारण की गॅस काय होतो एक्सपांड होतो एक्सपांड झाल्यानंतर टेम्परेचर डिक्रीज होईल इंटरनल एनर्जी पण डिक्रीज होईल म्हणजे आपण ॲड केलेली हीट टू हंड्रेड ज्यूल आणि केलेलं वर्कडन हंड्रेड जूल हंड्रेड जूल कुठं केलेलं आहे आउटवर्ड आउटवर्ड केल्यामुळे इंटरनल एनर्जी काय होते डिक्रीज होते परत काय आलं प्लस हंड्रेड जूल दिस इज द चेंज इन इंटरनल एनर्जी समजलं इथंपर्यंत वेन द हीट ॲडेड इज ग्रेटर दॅन अप्लाईड वर्क डन देन चेंज इन इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह आता अगेन सेकंड केस कन्सिडर अ सिस्टीम नाव इन दिस केस सपोज

दॅट्स वाय इन धिस केस डेल्टा यू इज इक्वल्स टू हिटची व्हॅल्यू काय मायनस टू हंड्रेड मायनस या मदल आणि ची व्हॅल्यू काय मायनस हंड्रेड मायनस टू हंड्रेड प्लस हंड्रेड हे किती शिल्लक राहिले आहे मायनस हंड्रेड Joule चेंज इन इंटरनल एनर्जी इन धिस केस चेंज इन इंटरनल एनर्जी इज लेस देन झिरो दॅट इज निगेटिव इंटरनल एनर्जी निगेटिव चेंज इन इंटरनल एनर्जी आता नेक्स्ट परत सेम असं एक्झाम्पल घेऊन बघू आपण म्हणजे क्लिअर होईल कन्सिडर सिलेंडर फिटेड विथ द मुवेबल पिस्टन इन दिस केस पिस्टन मूव्ज इनवर्ल्ड पिस्टन मूव इनवर्ड दॅट्स वाय वर्क डन इज निगेटिव इस्टर्न मूज इनवर्ड इति हंड्रेड जूल दॅट इज वर्क हीट सप्लाइड इज मायनस टू हंड्रेड जूल आता हीट सप्लाईड म्हणतोय आपण हीट सप्लाइड मायनस टू हंड्रेड जूल मायनस साईन म्हणजे आपण काय केलेलं आहे तर या गॅसमधून हीट काढून घेतलेली In, आहे बाहेर दॅट इज मायनस टू हंड्रेड जूल आणि अप्लाईड वर्कडन इज हंड्रेड जूल इन इनवर्ड इनवर्ड आहे म्हणून काय आलेलं आहे मायनस साईन ज्यावेळेस पिस्टन आउटवर्ड मूव्ह होतो त्यावेळेस वर्कडन काय असतं पॉझिटिव्ह ज्यावेळेस पिस्टन इनवर्ड मूव्ह होतो त्यावेळेस वर्कडन काय असतं निगेटिव्ह दॅट्स वाय आता परत एकदा समजून घेऊ आपण आपण मायनस टू हंड्रेड जूल हीट अप्लाय केली आहे म्हणजे टू हंड्रेड ज्यूल हीट काढून घेतली बरोबर प्लस पिस्टन इनवर्ड मूव्ह केला पिस्टन इनवर्ड मूव्ह केला किती वर्कडन केला हंड्रेड जूल म्हणजे हंड्रेड जूलनी त्या गॅसची इंटरनल एनर्जी काय होणार आता इन्क्रीज होणार आपण ऑलरेडी टू हंड्रेड बाहेर काढून घेतली होती त्यामुळे शिल्लक किती राहिली तर मायनस हंड्रेड ज्यूल दॅट इज डेल्टा यू इज इक्वल्स टू मायनस हंड्रेड ज्यूल चेंज इन इंटरनल एनर्जी एंड लास्ट वन इज द हीट सप्लाइड इज इक्वल्स टू अप्लाइड वर्क डन हीट सप्लाइड

अगेन फ्रॉम दिस एक्झाम्पल सिलेंडर फिटेड विथ द मुव्हेबल पिस्टन याला काय केलं आपण सुरुवातीला टू हंड्रेड ज्यूल हीट ॲड केली दिस इस टू हंड्रेड ज्यूल म्हणजे इंटरनल एनर्जी काय झाली इनक्रीज झाली आणि टू हंड्रेड ज्यूल पॉझिटिव्ह वर्कडन पॉझिटिव्ह वर्कडन म्हणजे काय पिस्टन मूव आउटवर्ड दिज टू हंड्रेड ज्यूल पिस्टन आउटवर्ड मूव्ह झाल्यामुळे काय होईल तर इंटरनल एनर्जी काय होते है? कमी होते कारण की गॅस एक्सपांड होतो मग जेवढी हीट सप्लाय केली आपण तेवढंच आउटवर्ड पिस्टन मु केलेलं आहे म्हणजे जेवढी सप्लाय केली तेवढी काय झाली परत कमी झालेली आहे देअर फोर डेल्टा यू इज इक्वल्स टू झिरो दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल्स टू झिरो चेंज इन इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑर झिरो वेन इट इज पॉझिटिव्ह वेन हीट सप्लाइड इज ग्रेटर दॅन अप्लाइड वर्क डन When it is negative, heat supplied is less than work done. And when it is zero, when heat supplied is equal to applied work done. Understand?